आता यूट्यूब वरती कमीत कमी 1,00,000 प्रेक्षक पाहतायत या कार्यक्रमातून, या माध्यमातून. आमचा एकच तेलुगू चॅनल आहे मुंबई शहर, मुंबई तेलुगू बतकम्म संभारावल. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष श्रीमान प्रसाद लाड साहेब आणि नीता वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण एके तेलुगू मीडियाच्या माध्यमातून सर्वप्रथम त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करीत आहोत. आणि हा जो बतकम्मा संभारावलू या कार्यक्रमामध्ये ते आवर्जून उपस्थित राहिलेच वहिनी साहेबांबरोबर, तर त्यांचे विचार ऐकून घेऊया. साहेब, आपण या कार्यक्रमामध्ये एवढा वेळात वेळ काढून आपण आलात त्याबद्दल आम्ही हृदयपूर्वक तुमचा आभार आहोत. आणि हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आपल्याला कसा वाटते? बतकम्मा महोत्सवाला मी याच्या आधी पण बऱ्याच ठिकाणी आलेलो आहे. हा अतिशय तेलुगू समाजाच्या आवडीचा असा महिलांचा कार्यक्रम आहे. या नवरात्रीच्या निमित्ताने जसं सर्व समाजामध्ये वेगवेगळे उत्सव केले जातात, तसंच तेलुगू समाजातला अतिशय मोठा उत्सव आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व माझ्या भगिनींना याच्या शुभेच्छा देतो, नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आणि मुंबईतील तेलुगू समाज हा जवळजवळ मराठी तेलुगू आहे असं मी मानतो. मीही लहानपणापासून काही तेलुगू लोकांबरोबर राहिलो आहे, त्यामुळे मलाही त्यांच्याबद्दल आदर प्रेम आणि त्यांचं मातृत्व लाभलेलं आहे. त्यामुळे हा एक माझ्या घरचा कार्यक्रम होता आणि म्हणूनच मी या कार्यक्रमाला आवर्जून आलो. या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय आमच्या नगरसेविका कृष्णावल्ली रेड्डीताई, त्यांनी ते आयोजित केलं, त्याबद्दल भारतीय जनता पक्ष मुंबई आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो, सर्व समाजाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपले वहिनी साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहे. आपण ते या बतकम्मा सोहळ्यामध्ये त्यांनी या कार्यक्रमामध्ये येऊन आमची शोभा वाढवली आणि त्यांचाही एक विचार ऐकून घेऊया. वहिनी, तुम्हाला कसं वाटलं जेव्हा तुम्ही ह्या बतकम्मा सोहळ्यामध्ये जेव्हा तुम्ही ह्या सर्व भगिनींबरोबर डान्स करत होता तेव्हा तुम्हाला काय वाटलं? मला फार पॉझिटिव्ह वाटलं आणि सगळ्या स्त्रिया मिळून नाचतात ते बघून फार आनंद झाला. बतकम्माच्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आज असं वाटतंय की तेलंगणा आई आणि महाराष्ट्र मावशी हा एकत्र आलेला आहे असा हा सोहळा आम्ही या ठिकाणी सादर करीत आहोत. एके तेलुगू मीडिया कॅमेरा पर्सन भास्कर साह, पी व्ही चलपतराव, धन्यवाद.